मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात होणार आहे. 31 जानेवारीपर्यंत ही मोहीम चालणार आहे. सर्वेक्षणाचा जो अहवाल आहे तो राज्य मागासवर्ग आयोगाला सुपूर्द केला जाणार आहे. गोखले इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या सॉफ्टवेअर आणि ॲपच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि घरोघरी जाऊन हा सर्वे केला जाईल, ज्याचा अहवाल लवकरच सरकारकडे सुपूर्द सुद्धा केला जाईल. प्रतिनिधी सचिन जिरेंकडून आणखी अपडेट्स घेऊया. सचिन, अखेर गोखले इन्स्टिट्यूटचं हे सॉफ्टवेअर तयार झालेलं आहे, आता पुढचं नियोजन कशा पद्धतीचं असेल सर्वेक्षणाचं? पुढच्या आजपासून, खरं तर आजपासून हे सर्वेक्षण जिल्ह्यात सुरू होणार आहे. सर्वेक्षणासाठी जिल्ह्यात 3982 प्रगल्भ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण होणार आहे. जर आपण पाहिलं तर गोखले इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये सुमारे 161 प्रश्न आहेत. सर्वांची उत्तरे जी आहेत संबंधित कुटुंबाकडून भरून घेतली जाणार आहेत. तर त्याचबरोबर मोठी यंत्रणा या कामाला लागलेली आहे. शहरी भागातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी महापालिका प्रशासन व नगरपालिका प्रशासन यासह कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. तर ग्रामीण भागातील सर्वेक्षणासाठी शिक्षक असतील, तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील किंवा कृषी सहायक असतील यांची मदत घेतली जाणार आहे. आणि 100 कुटुंबामागे एक प्रगणक असं अशा पद्धतीचा हा नियोजन आहे. त्यामुळं आता जवळपास संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर 5000 प्रगणक लागणार आहेत. आणि हे सर्वेक्षण जे आहे तर आजपासून सुरू होणार आहे. आणि यामध्ये जे प्रश्न आहे 161 प्रश्न आहेत. आपण पाहिलं त्या प्रश्नावरून मागे वाद देखील समोर आला होता. मात्र आता हे सर्वेक्षण आता पुढे सुरू होणार आहे आजपासून. जी निश्चित, धन्यवाद सचिन दिलेल्या सगळ्या तपशीलांसाठी.